विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. विद्यासार या अध्ययनाच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील ओळख थोरांची यामधील भाग 2 मध्ये असणारा दादाजी रामजी खोब्रागडे यांच्याबद्दल माहिती सांगणारा संशोधक शेतकरी हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या देशाला, या महाराष्ट्राला अनेक उज्ज्वल अशा परंपरा लाभलेल्या आहेत आणि त्या परंपरांमध्ये अनेक देशभक्त जन्माला आले, अनेक नेते जन्माला आले, भारतमातेच्या अनेक थोर सुपुत्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम केलं. मग त्यामध्ये शेतकरी देखील कमी पडले नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी शेतकरी शेतामध्ये कष्ट करत असतो त्यावेळी तन मन धनानं तो भारतमातेची, धरणीमातेची सेवा करत असतो. आणि यामधलं महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे दादाजी रामजी खोब्रागडे. त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला ओळख थोरांची या सदरामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. तीच माहिती आपण आता पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संशोधक शेतकरी असं ज्यांना म्हटलं जातं ते दादाजी रामजी खोब्रागडे यांचं मूळचं गाव हे नांदेड हे आहे. आणि हे नांदेड जे गाव आहे ते नागभीड तालुक्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये देखील एक छानसा त्यांचा फोटो दिसतो आहे, पहा. आणि त्याच्या शेजारीच संशोधक शेतकरी असा त्यांचा उल्लेख असलेला आपल्याला दिसून येतो. मग दादाजींचं या शेतकरी शेतीमधलं नेमकं कोणतं मोलाचं स्थान आहे ते या पाठामधून आपण समजावून घेणार आहोत. त्यांनी या शेती क्षेत्राला असं कोणतं योगदान दिलं की ज्याच्यामुळं त्यांचं अग्रगण्य नाव झालं तेही आपण या छोट्याशा पाठामधून समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक धान्य आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये महत्त्वाचं मानलं जाणारं धान्य म्हणजे तांदूळ. आणि या तांदळाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी एका जातीचं नाव आहे HMT. तांदळाची ही जी जात आहे ती शोधून काढली आहे एका शेतकऱ्यानं. विद्यार्थी मित्रांनो, पिकांच्या जाती शोधून काढण्याचं काम हे अनेक संशोधक करत असतात, परंतु ही जी तांदळाची जात आहे ती शोधून काढलेली आहे एका शेतकऱ्यानं. आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे दादाजी रामजी खोब्रागडे. त्यांचं मूळचं गाव जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामधील नागभीड तालुक्यामध्ये नांदेड या नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये हे दादाजी शेती करत असत. अवघ्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये दादाजींनी आपले शेतीचे प्रयोग केलेले आहेत. आणि त्यामध्येच त्यांचे जे वडील होते, त्यांचं नाव होतं रामजी, ते फार काळजीपूर्वक शेती करायचे. पेरणीच्या अगोदर बियाणं निवडायचे, खराब दाणे बाजूला काढायचे. दादाजींनी एकदा वडिलांना विचारलं की असं का करता, त्यावेळी वडिलांनी एक उत्तर दिलं, चांगले बी पेरले तर उगवण चांगली होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आपण जर चांगला विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या कृती करू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करू शकतो. आपण जर वाईट विचार केला तर आपली प्रगती थांबते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचाराला बळ देणं हे महत्त्वाचं आहे. आणि तसंच विद्यार्थी मित्रांनो, या रामजींनी देखील आयुष्यभर चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते हे वाक्य लक्षात ठेवलं. आणि आपल्या वडिलांच्या प्रती
त्यांनी जी शिकवण घेतली वडिलांकडून तेव्हापासून दादाजींना ती सवयच लागली. ज्यावेळी दादाजी पेरणी करायचे त्यावेळी बियाणं निवडायचे. एवढंच नव्हे तर आपण पेरलेल्या बियाण्याची निरीक्षण करायचे, पीक कसं आलं आहे. आणि ते करत असतानाच दादाजींना मोठे झाल्यानंतर शेती करत असताना एकदा शेतात फिरत असताना लक्षात आलं की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या आणि ज्यावेळी त्या बिया परिपक्व झाल्या त्यावेळी एका बाजूला पिशवीत काढून ठेवल्या. दुसऱ्या वर्षी ते बियाणं त्यांनी शेताच्या मधोमध पेरलं. त्यांच्या लक्षात आलं की या बियाण्यापासून अनेक ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आले आहेत. त्यांनी असं अनेक वर्ष केलं. त्यांची खात्री पटली की हे बियाणं अधिक उत्पादन देऊ शकतं. आणि त्यावेळी दादाजींनी हे जे बियाणं अधिक उत्पादन देतं आहे हे गावातल्या इतर लोकांना सांगायला सुरुवात केली. ते बियाणं लावा अशी विनंती देखील त्यांनी शेतकऱ्यांना केली, पण गावातलं कुणीही तयार झालं नाही. शेवटी भीमराव शिंदे नावाचा एक शेतकरी तयार झाला. त्यानं 4 एकर क्षेत्रावर दादाजींचं हे बियाणं लावलं आणि आश्चर्य असं की अवघ्या 4 एकरामध्ये 90 क्विंटल इतकं विक्रमी उत्पादन या तांदळाचं भीमराव शिंदे या शेतकऱ्याला मिळालं. आणि तिथंच जवळच तळोधी बाळापूर नावाचा एक जो बाजार होता त्या बाजारामध्ये हा तांदूळ ज्यावेळी विकायला नेला गेला त्यावेळी त्या तांदळावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. उड्या पडणे म्हणजे सर्वांनी त्याच तांदळाची मागणी केली की आम्हाला हा तांदूळ हवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तो तांदूळ त्या तळोधी बाळापूरच्या बाजारात गेल्यानंतर त्या तांदळाला नाव पडलं HMT. तांदळाचं नाव आहे HMT. दादाजींनी वर्षभर मजुरी केली, मजुरी करायचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. अवघ्या 1.5 एकर क्षेत्रावरती हे पिकाचे प्रयोग केले आणि ते शेतही मुलीचं होतं. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचं शेत नसताना आपल्या मुलीच्या शेतामध्ये कष्ट करणारा हा शेतकरी, वर्षभर उदरनिर्वाह करणारा, मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यानं तांदळाच्या 8 जाती शोधून काढल्या. महाराष्ट्र शासनानं त्यांना कृषीभूषण नावाचा एक पुरस्कार देखील दिलेला आहे. अवघ्या 1.5 एकर क्षेत्रात हा नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श असं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्या आपण शिकल्या पाहिजेत. अनेक महान व्यक्तींपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या प्रेरणेतूनच तुम्ही आम्ही मोठं झालं पाहिजे, देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. भारतमातेची खऱ्या अर्थानं जी पूजा असेल ते आपल्या कामातून होणार आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि तशी वाटचाल तुम्ही आम्ही केली पाहिजे, ती तुम्ही कराल. चांगल्या व्यक्तींपासून, थोर व्यक्तींपासून प्रेरणा घ्याल आणि आयुष्यामध्ये देशासाठी काहीतरी कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पुढील अध्ययनासाठी शुभेच्छा देतो. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.